शकतोय का तुमचा जवळ काय माहिती आहे? मला वाटतं आता आम्ही बसलो होतो, हे आबूम खाली गेले, एकनाथजी शिंदे होते, देवेंद्रजी होते, मी होतो, मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काय चर्चा झाली नाही, पण उद्याही होऊ शकतं आणि परवा देखील होऊ शकतं कदाचित. या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार, म्हणजे आपल्याला जी अपेक्षा आहे सगळ्यांना, आणि संबंध महाराष्ट्र देखील इच्छुक आहे, कधी होत आहे कधी होत आहे, आता जास्त काळ वाट पाहायला लागणार नाही असं मला वाटतंय. नांदेडचा दौरा मुख्यमंत्र्यांचा कॅन्सल झालेला? नाही नाही, जात आहेत ते. अच्छा, नांदेडला जात आहेत. अच्छा, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पण टीका केली आहे, मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. आता झालं ना, होत आहे आता, आता टीका करायची काय आवश्यकता नाही कुणाला. काल नीती आयोगाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये किती लोकांचा विस्तार या पहिल्या टप्प्यामध्ये किती लोकांना संधी मिळाली? मला वाटतं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतील, त्यांचा अधिकार आहे, तो मी बोलणं ठीक नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून संभाव्य मंत्र्यांना फोन सुरू झालेत का? मला कल्पना नाही. मी रामदास कदम मंत्रिमंडळामध्ये नसेल, विधान परिषद रामदास कदम मंत्रिमंडळामध्ये नसेल आणि विधान परिषद पण नसेल. आणखी आपल्याला काय माहिती हवी? बाई, काल नीती आयोगाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वात शेवटच्या रंगेत पाहायला मिळालं, याच्यावरून नाही एवढं अगदी कोतम मन घेऊन, लहानस मन घेऊन, महाराष्ट्र मोठा आहे, महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, पण लहानसा नीती आयोगाच्या इतक्याच्या छोट्याशा बैठकीमध्ये इतका मोठा इश्यू करण्याचं काय कारण नाही कोणाला. धन्यवाद. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.